मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील असं ते म्हणत होते मी सर्वांना सोबर असं बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि चांगलं सगळ्यांशी मवा आणि प्रेमाने वागणारे ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील अशी आदरणीय डॉक्टर बाळासाहेबजी सर एक नवीन चेहरा एक नवीन उमेद आणि नवीन दृष्टी देण्याची अपेक्षा ज्यांच्याकडनं आहे आणि देतील असा विश्वास आहे ज्यांच्या लेन्सेसकडे आज युवक बघत आहेत माननीय आदित्य ठाकरे आमचे शेजारी जिल्ह्यामधील ज्यांच्या म्हणजे मैत्रीची परंपरा विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेबांपासून आहे आणि एकदम सोफिस्टिकेटेड लेन्सेस आहेत ज्यांच्या ते आदरणीय अमितजी देशमुख आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू धनंजय मुंडे आ, मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलं आहे तर आ, मला वाटतं त्यांचं मोठं भाग्य आहे त्यांना ते आमचे बंधू धनंजय मुंडे माझ्या लेन्सेसमधून बघून सध्या समाधान मानत आहेत पण खूप मेरिट आहे अशा माझ्या भग भगिनी खासदार प्रीतमताई मुंडे सगळ्यांना आपण आदर्श म्हणून सगळे आपल्याकडे बघत आहेत आपण असाच आदर्श सगळ्यांना देत राहा आणि लवकरच तुमच्याकडे यायची अजून वेळ आली नाही अजून चष्मा लागला नाही मला भावाला लागलाय माझा चष्मा आता मला लागायची वेळ आली आहे तर नक्कीच तुमच्याकडे यायची वेळ लवकर येऊ नये म्हणजे लवकर वयस्कर नाही झाला असं वाटेल पण वेळ आली तर नक्कीच आपल्याकडे अगदी हक्काने हो, येऊ आणि अनेक लोकांना आपण दृष्टी दिलेली आहे आणि मला आज या ठिकाणी अभिमान वाटतो की इथं आमच्या अनेक जणांच्या संबंधाच्या अगोदर जर रघुनाथराव मुंडे साहेबांचे संबंध आणि रघुनाथराव मुंडे साहेबांवरती कुणाचा सा जीव होता तर ते आदरणीय पवार साहेबांचा होता आणि म्हणून आज पवार साहेब रघुनाथराव मुंडेंच्या जावयाच्या नेत्र रुग्णालयाच्या तो काळ ज्या काळामध्ये स्वतःच्या पक्षाचे एक आपले सहकारी निवडून आलेले दोन वेळेस आणि त्यांचे जावाई आज या काळात नेत्र रुग्णालय काढतायत आणि त्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला आपण जायला पाहिजे एवढ्या मनाचा मोठेपणा आणि एवढी मोठी दृष्टी असणारा या जगामध्ये कुणीही नेता नाही हे आज या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या सर्वांच्या समोर सांगावं असं त्यामुळे कधीतरी ताई अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बसलो बोलत होतो तर ते म्हणले कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील असं ते म्हणत होते मी नाही हा मजेचा भाग सोडून द्या पण हे खरं आहे की एक व्यक्ती आहे भलेही आम्ही राजकारणात बीड जिल्ह्यात झालं की आम्ही आमचं बहीण भावाचं राजकीय वैर काय कसं हे सगळे जगाला माहिती आहे त्याच्यात काय विषय नाही पण काही कुटुंब काही व्यक्ती त्यांचं मोठं पण एवढं आहे की त्यांच्यासाठी आमच्यासाठी आमचं वैर बीर काय काही नाही तुम्ही महत्वाचे आहेत तुम्ही मोठे आहेत आमच्यासाठी तुम्ही मोठे आहेत म्हणून आज आम्ही आज या ठिकाणी आहोत आणि खरंच डॉक्टर साहेब आम्हाला आपला सार्थ सार्थ अभिमान आहे